नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक नवीन महत्त्वपूर्ण माहिती। सध्या सर्वांना माहिती आहे हिवाळा सुरू झालेला आहे आणि या हिवाळ्यामध्ये सर्वांना आंघोळीसाठी गरम पाणी लागते। तर या संदर्भात आपण एक नवीन अपडेट आलेलं आहे बादलीचं। त्या बादलीमध्ये गिझर अटॅच केलेलं आहे। तर हे कसं असणार आहे, काय असणार आहे, तर या संदर्भात आपण पाहणार आहोत आणि हे कुठे भेटतं या देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओची पूर्ण माहिती पाहण्यासाठी शेवटपर्यंत नक्की बघा। तर जास्त वेळ नाही घेत तर लगेच सुरुवात करतो। ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टमध्ये झटपट बकेट वॉटर हीटर। हिवाळ्यात टाकीचे पाणी बर्फासारखे थंड होते, त्यामुळे दैनंदिन कामात अडचणी होत आहेत। अशा परिस्थितीत लोक गिझर किंवा वॉटर हीटर घेण्यास प्राधान्य देतात। तथापि गिझरची किंमत जास्त आहे म्हणून प्रत्येकाचे बजेट त्यास परवानगी देत नाही। आज आम्ही तुम्हाला गिझरच्या अत्यंत स्वस्त पर्यायाबद्दल सांगणार आहोत। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये व्यवस्थित माहिती पाहूया। वास्तविक गिझर व्यतिरिक्त रॉड ऑर इमर्शन रॉड, लोकांना वॉटर हीटर रॉड, गिझर ऑर वॉटर हीटर किंवा विसर्जन रॉड घेणे आवडते कारण पाणी गरम करणे सोपे होते, परंतु प्रत्येक वेळी वापरल्यानंतर पुन्हा स्थापित करावे लागेल। अशा परिस्थितीत गिझरसारखा थंड पर्याय गिझर बादली असू शकतो। ग्राहक ॲमेझॉनवरून अबिरामी इन्स्टंट बकेट वॉटर हीटर खरेदी करू शकतात। वॉटर हीटर बॅचलर किंवा बाहेरून राहणारे, एकटे काम करणारे किंवा अभ्यास करण्यासाठी चांगला पर्याय आहे। त्यात अंगभूत वॉटर हीटर उपलब्ध आहे। अशा परिस्थितीत या बादलीत पुन्हा पुन्हा हीटर बसवण्याची गरज नाही। ही बादली पुन्हा 20 लिटरची पाण्याची क्षमता आहे। याशिवाय पाणी सहज बाहेर काढण्यासाठी त्यात एक नळही देण्यात आलेला आहे। आता हे ॲमेझॉनवरून 1599 रुपयांना खरेदी केली जाऊ शकते। त्यात बिल्ट इन वॉटर हीटर असल्याने पाणी थेट गरम करता येते। यामध्ये वारंवार रॉड टाकण्याची समस्या येत नाही। अशा परिस्थितीत हा पर्याय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खूप चांगला आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये बिल्ड इन वॉटर हीटर आहे। तर तुम्हाला ही माहिती सर्व कशी वाटली नक्की कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ कसा वाटला, कारण की ही बकेट तुम्हाला जर माहिती असेल तर व्हिडिओमध्ये कळवा की आम्हाला माहिती होती, नसेल तर पहिल्यांदाच माहिती झाली असेल तर नक्की कळवा ही पहिल्यांदाच माहिती झाली। धन्यवाद मित्रांनो।